वर्धनगड तालुका खटाव ग्रामपंचायत वर्धनगड यांच्या वतीने दिनांक 22 एप्रिल ते 27 पर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला असून या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. जगभरामध्ये गावोगावी कोरोना वाढत असल्यामुळे कोरोनावर मात करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत वर्धनगड यांनी हा निर्णय घेतलेला असून कोरोना प्रादुर्भाव वाढत असून गावोगावी कोरोना पेशंट मिळून येत असून रुग्णालयामध्ये पेशंट दाखल करण्यासाठी वेळेत बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. या कारणास्तव पेशंटला आपला प्राण गमवावा लागत आहे. ही वेळ वर्धनगड ग्रामस्थ यांच्यावरती येऊ नये, प्राण गमवावा लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच अर्जुन मोहिते, उपसरपंच अर्जुन कुंभार, ज्येष्ठ पत्रकार निसार शिकलगार, RPI अध्यक्ष प्रशांत शिवशरण, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब घोरपडे, आरोग्य सेविका शिकलगार मॅडम, आशा स्वयंसेविका शिकलगार मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वर्धनगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या घरी जाऊन 5 दिवसाचा जनता कर्फ्यू, शासन निर्णय, मास्क वापरणे, विनाकारण बाहेर न फिरणे या बाबीवरती निर्बंध लावण्याची सूचना केलेली आहेत. सूचनेनुसार जो पालन करणार नाही त्यांच्यावरती ग्रामपंचायत यांच्या वतीने 500 रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती, तसेच वर्धनगड पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ प्रतिसाद देणार असल्याचे ग्रामपंचायत सरपंच अर्जुन मोहिते आप्पा यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.